पिंपरीपिंडार या ठिकाणचं पिंपरीपिंडार यूथ फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. या पिंपरीपिंडार यूथ फाउंडेशनचं अतिशय उत्तम काम सुरू असतानाच गरीब व ज्याला खरंच अन्नाची आवश्यकता आहे अशा गरीब व्यक्ती व आपल्या पिंपरीपिंडार गावच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गावात खेळण्यासारखे आलेले दुकानदार हे दारोदारी जाऊन यात्रेच्या दिवशी शिळपाकं मागून आपली गुजराण करताना पाहायला मिळतात. मात्र यात्रेसाठी आलेले व रोजगार निर्मितीसाठी आईस्क्रीम विक्रीसाठी आलेले ह्या विक्रेत्यांना हे शिळपाकं न खाता त्यांना रुचकर असं जेवण पिंपरीपिंडार यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आले. असं 800 लोकांचं जेवण फाउंडेशनच्या मार्फत तयार करण्यात आले. तर त्यांना पिण्याच्या उत्तम पाण्याची सोय देखील करण्यात आली. एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपरीपिंडार यात्रा उत्सवाच्या निमित्तानं राबवण्यात आलाय. ह्या उपक्रमाचं सर्वच व्यापारी, छोटे उद्योजक, रोजगार निर्मितीसाठी आलेले छोटे व्यावसायिक यांनी कौतुक केलं. यात्रेनिमित्त पिंपरीपिंडारच्या या यूथ फाउंडेशनने तालुक्याला एक वेगळा आदर्श घालून दिलाय. यावेळी थिटे गोंधळी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्यांनी देखील या फाउंडेशनच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. यात्रेच्या निमित्तानं कशा पद्धतीने जेवणाचं नियोजन करण्यात आलं होतं समजून घेतलंय आमचे प्रतिनिधी गणेश पोटे यांनी. म्हणजे अन्नदान हे श्रेष्ठ दान. त्याच्या या ठिकाणी जेवण भेटतंय चांगल्या पद्धतीने. फाउंडेशनचं काम चालू आहे. तुम्ही आता रात्री देखील या ठिकाणी जेवण दिलं आहे, आत्ता देखील जेवण दिलं जाते. काय भावना काय आहे तुमच्या निमित्त? नाही, जेवण चांगलं आहे ना. आणि जेवण चांगलं आहे, सिस्टीम बी चांगली. म्हणजे इतर ठिकाणी तुम्हाला कुठं असं? नाही नाही, इतर ठिकाणी नाही भेटलं. कसं काय वाटतं गावाचं फाउंडेशनचं काम कसं वाटतं? नाही, चांगलं आहे, एकदम काम चांगलं आहे. काय तुम्ही पिंपरीत आल्यापासून तुम्हाला काय त्रास जाणवला? काय त्रास तर काय नाही आम्हाला. काय आम्ही लोकांना सल्ला काय द्याल का? किंवा लाख लाख रुपये खर्च करून अन्य काही गोष्टी करतात, बॅनर लाव इकडं, गाडे पळव, अन्य काही गोष्टींकडे खर्च जास्त केला जातो. या ठिकाणी अन्नदानाला खर्च किंवा हा उपक्रमच कोणी करत नाही. हा उपक्रम फाउंडेशनने जो केलाय काय वाटतं तुम्हाला? नाही, हा चांगला आहे ना, उपक्रम चांगला आहे. त्या इकडं तिकडं पैसे घालण्यापेक्षा हे चार लोक जेवतात तेवढं नाव नाही घेतात ना. म्हणजे अन्नदान तुमच्या दृष्टीने अन्नदान चांगलं आहे. दादा तुम्ही काय सांगाल, काय कसं जेवण भेटतंय? काय चांगलं आहे, जेवण चांगलं आहे, जेवण चांगलं आहे आणि सिस्टीम बी चांगली. सिस्टीम चांगलं आहे. दादा तुम्ही काय सांगाल, जेवण कसं आहे? काय चांगलं, जेवण चांगलं आहे. यात किंवा तुम्ही बाजूच्या कुणाच्या यात्रेत जाता तिकडं काय असं नियोजन केलं जातं का? तुमच्या दुकानदार किंवा तुमच्या जेवणाचं काय नियोजन केलं जातं? काही काही मिळतं, काही काही नाही. विमलेश शेठ, आज फाउंडेशनच्या मार्फत तुम्ही रात्री देखील जेवण दिलं गेलंय, आता देखील जेवण दिलं गेलंय. किती साधारण माणसं जेवले तर कुणाकुणासाठी हा जेवणाचा फायदा आहे? काही दिवसांपूर्वी आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेकदा आपण पाहिलं असेल की जे यात्रेचे व्यावसायिक असतात ते छोटे व्यावसायिक असतात, त्यांना स्वयंपाक करायला जागा नसते. ते आपल्या दारोदार हिंडून आपलं शिळपाक अन्न घेत असतात. एक मनामध्ये इच्छा आली, आपल्याला तर यात्रा आहे, आपल्याकडे आलेले लोक आहेत, जर आनंदासारखं पवित्र काम करता आलं तर काय करता येईल. म्हणून आम्ही काल 300 लोकांसाठी काल आम्ही शिरा आणि मसाले भात केला होता. परंतु कालची परिस्थिती पाहिली तर एका तासामध्ये सगळंच्या सगळं जेवण संपलं, अनेक जणांना मिळालं नाही आणि मनामध्ये दुःख राहिलं. की पुन्हा मित्रमंडळींना, आमच्या फाउंडेशनच्या सदस्यांना, ग्रामस्थांना विनंती केली का जर आपण यांना उद्याही सगळे अन्नदान करता आलं, आपल्यासाठी हे दोनच दिवसाचे पाहुणे आहेत, तर सगळ्यांनी त्यासाठी मला संमती दर्शवली. आणि आम्ही पुन्हा आज सकाळी जवळपास 450 लोकांना पुरेल इतका मसालेभात आणि गरम शिरा आणि गरम मसालेभात या ठिकाणी आणलेला आहे. आणि आपण सगळे पाहत आहे तर हे आवडीने लोक येत आहेत आणि या ठिकाणी आपल्या अन्नदानाचा लाभ घेत आहेत. नक्कीच आपल्या गावाला असेल हा खूप मोठा लाभ आहे, का अन्नदानासारखं पुण्य नाही. आणि अन्नदान हे योग्य बेनिफिशियरला गेलं पाहिजे, जे आपण नेहमी म्हणतो. आणि या लोकांना खरी गरज आहे ही ओळखून आपल्या सर्व ग्रामस्थांनी असेल, फाउंडेशनने असेल, हा पुढाकार घेऊन जे अन्नदान केले, नक्कीच मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. का माझ्या या उपक्रमास किंवा माझ्या या आव्हानाला सगळ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आहे, अन्नदान यशस्वीपणे पूर्ण करू शकलो आहे. त्यांची देखील असं कधी इतर यात्रींना देखील त्यांना कधी जेवण दिलं गेलं नाही. फाउंडेशनची तुमची वाह वाह करतात. अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान
दाखवलं जातंय, ते नक्कीच तालुक्यात हा उपक्रम राबवण्यासारखा आहे. काही व्यक्ती इतर कामासाठी खर्च जास्त करतात, तुम्ही काही लोकांना आव्हान काय करा? मी सगळ्यांना आव्हान एकच करीन, यात्रा ही आपल्या वर्षातून एकदाच असते, आपण सर्वजण यात्रेच्या वेळेस खर्च करत असतो, परंतु हा उपक्रम कधीही कुणी विचार नाही केला. हे तर छोटे व्यावसायिक आहेत का जे आपल्या दारोदार फिरून आपल्याकडनं अन्न गोळा करत असतात, आणि आपलं शिळं पक्क देण्यापेक्षा जर समस्त ग्रामस्थ एकत्र आले तर काहीच अवघड नाही आहे. काल एका तासामध्ये आपल्या ग्रामस्थांनी तब्बल 20,000 रुपये गोळा करून दिलेत, का जे नक्कीच कौतुकास्पद आहे. इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा, आणि ज्या व्यावसायिकांना जर जेवणाची व्यवस्था झाली तर यांची मिळणारी जी दुआ आहे ही नक्कीच आपल्या गावाच्या वैभवात नक्कीच भर पाडेल, याची मला 100% शाश्वती आहे. दादा, फाउंडेशनच्या मार्फत रात्री देखील आता देखील या ठिकाणी दुकानदार असतील किंवा तमाशा कलावंत आलेले पाहुणे मंडळी यांना जेवण दिलं जाते. या ठिकाणी आपल्या गावात असेल, सभोवतालच्या गावांमध्ये असेल, लाख रुपये खर्च करून बाकीच्या कामांसाठी उपयोग केला जातो, परंतु हे अन्नदान हे येणाऱ्या पाहुण्यांसाठी या दुकानदारांसाठी एक चांगल्या पद्धतीचं नाविन्यपूर्ण लोक वा वा करतात. तुमच्या गावकरी म्हणून तुम्ही काय सांगाल? मला तर असं वाटतं बा, हे आपल्या पिंपरी पेंढर गावचं यूथ फेडरेशन जे आहे, या यूथ फेडरेशनने आणि त्यांच्याबरोबर सहकार्य करणारे सगळे मित्र परिवार यांनी आज आपल्या गावच्या यात्रेमध्ये या येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी किंवा तमाशा कलावंत किंवा जे खेळणी पाळणी घेऊन येतात त्यांच्यासाठी या यूथ फेडरेशनच्या वतीनं हा जो अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. अगोदर मी पाहिलं, परवा दिवशी 2 दिवस आपला ग्राम स्वच्छतेचा एक कार्यक्रम त्यांनी राबवला. तर अशा प्रकारे ही यूथ फेडरेशनची मुलं, मित्रमंडळी हे सगळं जे काम करतात फार वाखणण्यासारखं आहे. आपलं पिंपरीपेंढर गावचं नाव नक्कीच उज्ज्वल होईल असं मला वाटते, आणि ही मुलं जे काम करतात यांना आपण बाणगंगा मातेच्या चरणी, सद्गुरु सीताराम महाराजच्या चरणी प्रार्थना करतो, तर यांना उदंड आयुष्य दे, आणि अशी आपली गावाची सेवा करण्याचं त्यांना असं प्रोत्साहन बळ मिळतो. पुन्हा एकदा मी थांबवतो. ह्या जे दुकानदार येतात हे लांबून येतात, गरीब आहेत, त्यांना जेवण्यासाठी इथं व्यवस्था होऊ शकत नाही, काहीतरी घ्यायचं खायचं असं. तिथे एक पौष्टिक पद्धतीने आणि भरपूर जेवण दिलं जात आहे, आणि फाउंडेशनच्या मार्फत आता 350 ते 400 माणसाचं जेवण या ठिकाणी बनवलं जात आहे. तर फाउंडेशनचं काम आपल्या गावात बघतोय साधारणतः 50 ते 60 लाखाच्या पुढं देखील त्यांचं आपल्या गावाची सेवा. तसं आज आपल्या गावातील यात्रेनिमित्त हे जे व्यापारी मंडळी आलेले आहेत यांना अन्नधान्य मिळत नाही, पण ते कुठेतरी मागण्यापेक्षा आपल्या फेडरेशनने हा एक निर्णय घेतला का बा यांना आपण अन्नदान करू आणि या ठिकाणी मसाले भात आणि शिरा वाटप करण्याचं. खरंच त्यांचं आज त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर असं वाटतं, त्यांच्या चेहऱ्यावर असं हास्य, ते म्हणतात की आम्ही इतर गावात जातो असं कुठंही कधीही झालेलं नाही की आम्हाला त्यांनी जेवण वगैरे व्यवस्थित पद्धतीने दिलंय. या ठिकाणी जेवण दिलं जात आहे. फाउंडेशनचे जे अध्यक्ष असतील किंवा सभासद असेल त्यांचं चांगल्या पद्धतीने नियोजन करून त्यांना जेवण दिलं जात आहे. एक त्यांचा नक्कीच दुवा या फाउंडेशनच्या मागे राहणार आहे. तुम्ही मुंबईवरून आलात, तुम्हाला सर्व फाउंडेशनची माहिती असेल. फाउंडेशन नेमकी कार्य काय करतं, करायला काय पाहिजे, पैसा कुठं खर्च केला पाहिजे याचं देखील नियोजन कसं असतं? आणि यूथ फेडरेशनचं खरंच हे कौतुक करण्यासारखं आहे. मी पुण्यामध्ये सर्व्हिसला होतो, पुण्याची सर्व्हिस झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर गावात आलो, आणि यूथ फेडरेशन मित्रपरिवारांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे हा खरंच वाखणण्यासारखा आहे. तर या मुलांनी आत्तापर्यंत गावाची सेवा, मानवाची सेवा, मानव सेवा हीच ईश्वर सेवाप्रमाणे आपल्या गावामध्ये येणाऱ्या या व्यापारी मित्रमंडळींना, जे आतील खाणारी लोक आहेत, तर यांनाही यांनी अन्नदानाचं काम केलं आहे, मसाले भात आणि शिरा आणि त्याचं वाटप करतात. खरोखर या यूथ फेडरेशन संघटनेसाठी मी शाहीर शिवाजी तिथे गोंधळी कलावंत बळगंगा मातेच्या चरणी प्रार्थना करेन का यांना उदंड आयुष्य लावू दे आणि अशीच सेवा करा.